नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर एक छोटीशी गोष्ट पण खूप मोठा बोध देणारी दोन मुलं दूरच्या प्रवासाला निघाली एकाच्या आईनं आपल्या मुलाला भाकरीची चवळ बांधून दिली तर दुसऱ्याच्या आईनं मात्र भाकरी तयार करण्याचं सगळं साहित्य त्या त्याला दिलं आईला मदत करता करता दुसरा भाकरी तयार करण्याची कला शिकला होता आता दोन तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता पण काही दिवसच पुढे दररोज भाकरी जशी जास्त जास्त शिळी होत गेली तसा तसा त्याचा आनंदही कमी होत गेला दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता मजेत आनंदात प्रवास करत होता आता ही तयार भाकरी म्हणजे मुलांसाठी संपत्ती कमावून ठेवणं आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण श्रोते हो संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करायला हवा की आपल्या मुलांना आईतं काही देण्यापेक्षा त्यांना ही, ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वत कमावून समाज आणि देशकार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील यानं देश समाज आणि आपल्या मुलांचाही सर्वांगाने विकास होईल हे प्रत्येक पालकानं लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसारच आपल्या मुलांना शिकवण द्यायला हवी काय पटतंय ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका